नमस्कार मी राजेंद्र उंजे बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आजपासून बेधडकमध्ये आपण नव्या वेळेला भेटणार आहोत रात्री सव्वा नऊ वाजता रोज वेगळ्या नव्या घडामोडींनी सजलेल्या विषयांनी आपण मान्यवर पाहुण्यांच्या बरोबर तज्ज्ञ विश्लेषकांच्या बरोबर त्या विषयाचं सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत बेधडकमध्ये आज विषय नेमका तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा आहे प्रत्येकाच्या घरातला आहे तो म्हणजे शाळांमध्ये होणाऱ्या परीक्षेचा पहिली ते आठवीपर्यंतची पर्यंतची परीक्षा आघाडी सरकारनी रद्द केलेली होती ग्रेडिंग पद्धत करून नववीपर्यंत पर्यंत त्या विद्यार्थ्याला पुढे ढकलत न्यायचं आणि दहावीची परीक्षा देण्यासाठी त्या विद्यार्थ्याला नववी पास व्हावं लागेल तरच तो दहावीच्या वर्गात जाईल अशा प्रकारची ती अट होती मग याच्यातनं नेमकं का साध्य काय झालं विद्यार्थी घडला का विद्यार्थ्याला गुण मिळाले ग्रेडिंग पद्धतीने गुणवत्ता तयार झाली का हा खरा मुद्दा होता त्यामुळं गुण आणि गुणवत्ता याचा फरक आपली शिक्षण प्रणाली करू पाहतीये तर याचा फरकच मुळात अजून तो समजला नाहीये याच्याच आपण शोधात आहोत हा एक वेगळा विषय आहे आणि ज्या प्रकारे ही नवं धोरण राबवण्यामध्ये सरकारला काय नेमकं सिद्ध करायचं होतं पटपडताळणीचा मुद्दा आपण गृहित धरू शकतो समजू शकतो इथं विद्यार्थी कमी येत आहेत विद्यार्थी वाढीसाठी वेगवेगळे उपाय योजले पाहिजेत पण पर परीक्षाच रद्द करून काय करायचं होतं अशी चर्चाही गेली काही दिवस झाली आता नवं सरकार आलंय चार महिने पूर्ण झालेत नव्या सरकारचे नवे दिवस सुरू झालेत त्यामुळे नव्या सरकारने सांगितलं की परीक्षा परत घ्यायची त्यामुळे वेगळ्या चर्चेला आता सुरुवात झाली आहे म्हणून आपण चर्चा शाळेतल्या पहिले ते आठवीच्या परीक्षेसंदर्भात करणार आहोत तीन महत्वाचे प्रश्न पहिला प्रश्न आहे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही घ्यायला पाहिजे का दुसरा आपला प्रश्न आहे की शासनाच्या अशा धरसोड धोरणामुळे मागच्या सरकारने सांगितलं घेऊ नका हे सरकार म्हणत घ्यायला पाहिजे त्यामुळे शासनाच्या धरसोड धोरणामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होते है का आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आपला आहे तो म्हणजे आपली शिक्षण पद्धती ही खरंच शिक्षणातून आनंद देणारी आहे का म्हणून आपली शिक्षण पद्धती आनंददायी आहे का याच्याही विषयी आपण चर्चा करणार आहोत आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत आपल्यासोबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे असणार आहेत आपल्यासोबत राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके हे देखील असणार आहेत आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत आय आए बी लोकमतचे कार्यकारी संपादक महेश मात्रे सर महेश सर गेल्या सरकारचा निर्णय आणि या सरकारचा निर्णय आपल्याला तुलनात्मक विश्लेषण करून सांगतील की काय नेमकं विद्यार्थ्यांच्या पदरात पडायला पाहिजे आपल्यासोबत आहेत प्रथम या संस्थेचे राज्य प्रमुख सोमराज गिराडकर नागपूरवरून ते सांगतील की खाजगी संस्थेला देखील सरकारनं मूल्यमापन करण्यासंदर्भात मूल्यांकन करण्यासंदर्भात काम देऊ केलेलं का आहे त्यामुळे त्याच्यात खाजगी संस्था कशा पद्धतीने भूमिका बजावतील आपल्यासोबत शोभना भिडे आहेत आनंद निकेतन शाळेच्या शिक्षिका आहेत आणि विज्ञान अभ्यास मंडळ जे एस एस सी बोर्डाचं आहे त्याच्या माजी सदस्य आहेत त्या सांगतील की या सगळ्या परीक्षा पद्धती किती गरजेच्या आहेत विद्यार्थ्यांचं मूल्यमापन याच्यातनं कसं केलं जातं आपल्यासोबत प्रसाद मनेरीकर आहे ग्राममंगालचे सहसंचालक आहेत यांचा नेमका या सगळ्या परीक्षा पद्धतीला विरोध आहे तो का आहे ते आपल्याला सगळं समजावून सांगतील मला सुरुवात विनोद तावडेंपासून करायची आहे कारण निर्णय त्यांचा आहे त्यांनी हे पाऊल टाकलेलं आहे विनोद तावडे स्वागत तुमचं पहिलाच प्रश्न मला विचारायचा की आघाडी सरकारनं ही परीक्षा पद्धती बंद केलेली होती पण तुम्ही म्हणताय की ही परीक्षा पद्धती परत सुरू करावी काय सरकारची नेमकी भूमिका आहे मुळात शिक्षण हक्क कायदा आर टी मध्ये सरकारने असं नव्हतं म्हटलं की परीक्षा घेऊ नका म्हटलं काय होतं की विद्यार्थ्याला नापास करू नका याचा अर्थ असा होता परीक्षा घ्या परीक्षा घेतल्यानंतर जर तो पास नाही झाला तर पुन्हा महिनाभर त्याला शिकवा पुन्हा त्याला परीक्षा घ्या मुळात याच्यामध्ये ही रेमिडियल एज्युकेशन पॅटर्न याला म्हणतात उपचारात्मक शिक्षण पद्धती त्याचा आग्रह सरकारने केला होता पण सोपा अर्थ काय काढला नापास नाही करायचं ना म्हणजे त्याला पास करायचं कर असा जर सोपा साधा सरळ अर्थ लावायला लावले तर शिक्षणामध्ये जे गांभीर्य टिकवण्याची इच्छा केंद्र सरकार ते काँग्रेसचं होतं कुठलं सरकार ह्याला महत्व नाही पण त्या सरकारची जी इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणे झालं पाहिजे आणि दुसरं एक सांगतो की सरसकट सगळ्या शाळांनी परीक्षा बंद केली होती असंही नाही खूप शाळा अशा की ज्या परीक्षा घेत होत्या त्या परीक्षांमधन मूल्यमापन विद्यार्थ्यांचं करत होते पण बऱ्याच शाळेने शॉर्टकट काढला नापास करायचा नाही याचा अर्थ परीक्षा घ्यायची नाही आणि त्यांनी जसं करून टाकलं बरोबर आहे की परीक्षा काही शाळांमध्ये सुरू होत्या काही शाळांमध्ये झाल्या नाहीत मग हे का झालं याचा शोध नवं सरकार घेत आहे का आपण तावड्यांना भेडे मॅडम मला हाच मुद्दा तुम्हाला पुढे नेऊन विचारायचा आहे की आर टी ए कायद्यानुसार जसं मगाशी आता विनोद तावडे म्हणत होते राईट टू एज्युकेशन शिक्षण हक्क कायदा जो आहे त्याच्यात कुठेही असं म्हटलं नाही परीक्षा घेऊ नका पण मूल्यमापन झालं पाहिजे असा कायदा स्पष्टपणे सांगतो तुम्ही एक शिक्षिका म्हणून म्हणून मंडळाच्या सदस्य बोर्डाच्या कसं पाहता परीक्षा पद्धती ही असली पाहिजे परीक्षा असायला हव्यात कारण विद्यार्थी वर्षभरामध्ये जे काही शिकतात त्याच मूल्यमापन तर व्हायला पाहिजे फक्त आपण त्यांच्याकड त्याच्याकडे असं बघतो की हा एक निर्णायक टप्पा आहे त्याऐवजी आपण असं बघितलं पाहिजे की ही एक मध्य मूल्यमापन आहे की त्यांनी काय अचीव केलंय त्यांनी कुठपर्यंत त्यांच्यामध्ये त्या क्षमता आलेल्या आहेत आणि त्या आल्या असतील तर त्याच्या पुढे जाणं आणि नसतील आल्या तर त्यांच्यामध्ये त्या येण्यासाठी प्रयत्न करून आपण कुठला टप्पा गाठलाय हे बघण्यासाठी परीक्षा गरजेच्या आहेत फक्त ते अंतस्थान असू नये तो एक मधला टप्पा असावा तो मधला टप्पा असावा असं तुम्हाला वाटतं आपल्या सोबत राज्याचे माझी शिक्षण मंत्री देखील आहेत वसंत पुरखे साहेब तुम्ही देखील योजना तुमच्या शिक्षण मंत्री पदाच्या कामामध्ये किंवा कार्यकाळामध्ये आणलेल्या होत्या आता जे सरकारने ही योजना निर्णय घेतला हे धोरण राबवण्याचा की पुन्हा एकदा आठवी ते पहिले ते आठवीची परीक्षा घ्यायची काय तुम्हाला वाटत मला खूप चांगला वाटतो तो यासाठी खरं म्हणजे आमच्या हे काळामध्ये दोन निर्णय घेतला खरं म्हणजे राईट टू इन्फॉर्मे एज्युकेशन हा जो एक महत्त्वाचा जो जी विधेयक आहे खरं म्हणजे महाराष्ट्राने पहिल्यांदा ह्या विधेयकाचा ड्राफ्ट आम्ही तयार केला होता त्याच्यामध्ये परीक्षा आम्ही अवॉइड नव्हती केली कारण भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये परीक्षा पद्धतीशिवाय ज्ञान संपादन झाले किंवा काय हे तपासण्यासाठी दुसरं शस्त्रच नाही आहे म्हणून माझी मंत्रिमोद्यांना विनंती असेल सूचनाही असेल की ही परीक्षा पद्धती त्याला सराव परीक्षा म्हणा चाचणी म्हणा परंतु पहिली ते आठवीची परीक्षाच नसणं हे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन करण्याच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवण्याचा हा दुर्दैवी प्रकार आहे किंवा काय अशाही प्रकारची शंका तुम्हा आम्हाला सगळ्यांना येणं स्वाभाविक आहे हाच मुद्दा मला जाणीवपूर्वक रेट वाटायचा परंतु मी विरोधासाठी विरोध करतो हे लोकांना वाटेल आणि म्हणून मी तो मुद्दा उपस्थित केला नाही परंतु मी या मताचा आहे की पहिलीची चौथीची देखील सक्तीची परीक्षा असावी सातवीची ही बोर्डाची परीक्षा होतीच यापूर्वी आठवीची देखील परीक्षा असलीच पाहिजे परीक्षा पद्धतीशिवाय ज्ञान संपादन आणि क्षमता वृद्धिंगत होऊ शकत नाही म्हणून ही परीक्षा पद्धती असावी ह्या मताचा मी निश्चित आहे पण पुरकेसाहेब मला तुम्हाला पुढे विचारायचं आहे तुमच्याच सरकारने हा निर्णय घेतला तर ही परीक्षा पद्धती नको हा विरोधाभास नाही का तुम्ही जे म्हणताय आघाडी सरकारने जे केलं होतं ते परीक्षा पद्धतीनं हे केवळ ग्रामीण भागात शहरी भागातील लोकांच्या नियमिततेचा आणि गुणवत्तेचा विचार करून कदाचित ते केलं असेल परंतु ट्रायबल एरिया है। विजे एंटी, है। मोठा आहे वी एन टी ओबीसी वेल म्हणजे लोकं खूप आहेत ग्रामीण देशामध्ये ग्रामीण भाग हा फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणून त्यांना उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक स्थिती त्यांचा अजागरूक पालकवर्ग हे सगळं जर लक्षात घेतलं तर माझ्या विद्यार्थी बांधवांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून परीक्षा हीच असलीच पाहिजे परीक्षाच असावी ह्या मताचा मी होतो म्हणून त्यावेळेस माझा विचार हा होता कदाचित माझ्याकडे प्रभार असता किंवा डिपार्टमेंट जर असतं तर माझा विचार हा होता की गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं जे बिल आहे राईट टू एज्युकेशनचं ते आहे तसंच ठेवायचं परंतु प्रदेशनिहाय किंवा राज्यनिहाय आपण थोडासा वेगळा बदल करावा म्हणून मी ती बिल देखील आणणार होतो की परीक्षा पद्धतीशिवाय पर्याय नाही परीक्षा असलीच पाहिजे की ज्याच्यामुळे मुलं ही गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून विकसित होतील आत्मविश्वासांचा बळावेल जेणेकरून ती माणसं स्वतः या राज्याची मोठी आधारभूत माणसं हो घडतील ह्या मताचा मी होतो बरोबर आहे की या या मताच्या तुम्ही होत्या मात्र आता त्या सरकारने निर्णय घेतला होता भाई सर ब्रेक घ्यायचा आहे पण ब्रेक ज्या प्रकारे पोरके वाटतात की नाही हे झालंच पाहिजे होतं परीक्षा पाहिजे निश्चितच राजेंद्र ज्या काळामध्ये हा निर्णय घेतला गेला त्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या होत्या आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ज्या ज्या पद्धतीने होत चाललेल्या होत्या त्यावेळेस सरकारवर एक मोठा दबाव आलेला होता की या संदर्भात काय करावं काय निर्णय घ्यावेत आपल्या देशामध्ये रोगापेक्षा औषध भयंकर हा एक अनुभव आहे सातत्याने आपल्याला सगळ्यांना मिळालेला त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्या आत्महत्या होत होत्या त्या आत्महत्यांपासून वाट काढण्यासाठी त्यातून काहीतरी आपण करतो असं दाखवण्यासाठी सरकारने तत्कालीन सरकारने या परीक्षाच बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आताची जी परिस्थिती आहे म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये परीक्षांशिवाय जे विद्यार्थी शिकलेले आहेत त्यांचं ज्या ज्या यथास्थित मूल्यमापन व्हायला पाहिजे होतं त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर जे नजर ठेवली गेली पाहिजे होती ती ठेवली गेली नाही आणि त्याचे जे दुष्परिणाम म्हणजे मला तरी असं वाटतं की अख्खी पिढी ती झाली हो या सगळ्या याच्याने म्हणजे जो समाज नुकताच कुठे शिकायला लागलेला होता त्या समाजाला अशा पद्धतीने म्हणजे एका अर्थाने त्यांचे पाय खेचले गेले या निर्णयामुळे अगदी खरं की विद्यार्थ्यांचे पाय खेचले गेले विद्यार्थ्यांना आपण कुठं आहोत हे देखील कळण्या इतपत ज्ञान आलंय का याचं देखील मूल्यमापन या परीक्षांमधनं होत असतं मात्र तीच परीक्षा नसल्यामुळं आपल्याला ग्रेड मिळालाय आपण पुढे चाललोय याच दिशेने विद्यार्थ्यांनी जाताना दिसला आपल्याला आणि दहावी दिल्यानंतर त्याला कळलं की आपली शिडीची पायरी कुठपर्यंत येऊन चढलेली आहेत आणि पुढच्या अजून पायऱ्या बाकी आहेत याच विषयी बोलणार ब्रेक नंतर ब्रेक स्वागत आपल्यासोबत पुण्यावरून ग्रामबंगल चे सहसंचालक आहेत प्रसाद मनेरीकर प्रसाद मंडळी तुमची भूमिका या संदर्भातली थोडीशी निराळी आहे कारण सगळेजण म्हणतात परीक्षा पद्धती सुरू करायला पाहिजे तुम्हाला काय वाटते सुरू असायला हवी की नको मला असं वाटतं आपण परीक्षा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण याच्यामध्ये काहीतरी गफलत करतोय ्याचं कारण परीक्षा आपण ठेवल्या किंवा परीक्षा घेतल्या म्हणजे शिक्षणाची गुणवत्ता उंचावेल मुलं अधिक चांगल्या पद्धतीने शिकतील असं आपण म्हणतोय मला वाटतं इथे काहीतरी आपली मूलभूत गफलत होते आहे परीक्षा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण ह्याचा परस्पर काही संबंध आहे असं मला वाटत नाही गुणवत्तापूर्ण शिक्षण हे प्रत्यक्ष वर्गात जो आपण दोन हजार पाच मध्ये ज्ञानरचना वाद स्वीकारला आपला नवीन शैक्षणिक आराखडा शैक्षणिक धोरणामध्ये ह्या आराखड्यानुसार ज्ञानरचनावाद पद्धतीने प्रत्यक्ष वर्गातलं जर शिक्षण झालं तर गुणवत्ता वाढायला मदत होईल आता हे शिक्षण कसं असलं पाहिजे वर्गातलं त्याच्यासाठी वर्गात, वर्गात शिक्षकांना काय प्रकारचे इनपुट्स दिले गेले पाहिजेत याच्यावर आपला भर असला पाहिजे त्याच्यामुळे गुणवत्ता वाढेल ना की म्हणजे जे मगाशी म्हात्रे म्हणाले की दहावीच्या परीक्षा आल्या किंवा रिझल्ट आले की आत्महत्यांचं प्रमाण वाढायचं हेच परीक्षेचं हे किंवा परीक्षा ही ताण देते परीक्षेमुळे फक्त मुलांवर ताण येत नाही त्यांच्या पालक त्यांना वेठीला धरतात आणि ह्या सगळ्यातून आपण काय साध्य करतो बरं परीक्षा कशासाठी असायला हव्यात मुलाला कळलं पाहिजे तू पास आहेस का नापास ना आहेस का तू हुशार आहेस का ढ आहे हे का शिक्षकाला कळलं पाहिजे की बाबा माझं मूल कुठपर्यंत पोहोचलंय त्याला पुढे मला कुठे घेऊन जायचंय किंवा चौथीतून पाचवीत जात असताना पाचवीच्या शिक्षकाला कळलं पाहिजे की चौथीत किती लेवलला पर्यंत त्याची तयारी होऊन ते पुढे आलं परीक्षा याच्यासाठी असल्या पाहिजेत आपण उलटा परीक्षांचा हा मुलांवर देतो आणि त्याला कायमस्वरूपी पंगू करून ठेवतो मला वाटतं यातून आपल्याला बाहेर पडायला लागेल आणि दुसरा आता जो काही शासन विचार करत आहे की कुठल्या तरी बाहेरच्या एजन्सी मार्फत परीक्षा घ्यायच्या ही बाहेरची एजन्सी कोण असणार आहे आणि त्यांना मुलं काय माहिती असणार आहेत आणि प्रत्यक्ष त्या क्षणाची मुलाची सायकोलॉजी ही त्या शिक्षकाला अतिशय चांगल्या प्रकारे माहिती असते शिक्षक हा अति उत्तम प्रकारे परीक्षा घेऊ शकतो त्यासाठी श शिक्षकाला इक्विप करणं हे आपलं काम आहे त्याला वर्गातले प्रश्न सोडवण्यासाठी मदत करणं जे आपण आनंदायी शिक्षण असं म्हणतो किंवा आपल्यासमोर आता मगाशी आपण बोलताना एक तीन प्रश्न शिक्षणात उपस्थित केले जो गुणवत्तेचा आहे आनंदायी शिक्षणाचा आहे मुलांना शाळा आवडण्याचा आहे ह्याच्याकडे जर आपण भर दिला तर कदाचित आपल्याला उत्तम प्रकारचं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू शकेल जे काही पोरके साहेब म्हणलं की पुढे पिढीच्या पिढी बर्बाद झाली तर हे शिक्षण गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा भाग आहे तो परीक्षेचा भाग नाहीये त्यामुळे परीक्षा घेतल्या म्हणजे सगळे प्रश्न सुटले असं नाही मग परीक्षा कशी असली पाहिजे जे आपण आता सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापनाचा आपण विचार केला ते अधिक उत्तम प्रकारे कसं येईल ह्याचा विचार केला पाहिजे ते खरंच चांगलं आहे पण ते पण ते शिक्षकांना कळत नाही तुम्ही म्हणतात असं की याचाच साकल्याने पुढे विचार व्हायला पाहिजे सरकार त्याचा कसा विचार करणार ते बघायला हवं तावडे देखील आपल्यासोबत आहेत विनोदजी ज्या प्रकारे आता हा मूल्यांकनाचा विषय समोर येतो या संदर्भात तुम्ही देखील म्हटलं की खाजगी संस्थेकडून मूल्यांकनाचं काम करून घेतलं जाणार आहे आणि दुसऱ्या बाजूला अशी चर्चा होते राज्यात जर अतिरिक्त शिक्षकांची संख्या अधिक असेल हे काम त्यांना न देता आपण खाजगी संस्थेकडनं देऊन काय नेमकं करणार आहोत जसं आता मनरेकर देखील म्हणाले ही जी मूल्यांकन पद्धतीचा जो विचार करतो आहे तो विचार असा आहे की वर्षभरातनं तीन वेळा हे मूल्यांकन करायचं त्यातलं दोन मूल्यांकन जे आहेत ही त्या शाळेतल्या शिक्षकांच्या माध्यमातून पण पेपर त्याचा सेट केला जाईल बाहेरून आणि एक त्यातलं जे आहे ते बाहेरच्या संस्थेतना केलं पाहिजे ह्याचा उपयोग असा होईल की ज्यावेळी ते शिक्षक करतील तर बरेचसे शिक्षक माझं मत आहे प्रामाणिकपणेच करतील पण समजा त्यावर शंका असेल तर बाहेरून जे मूल्यांकन केलं जाईल त्यातून ते चेक होईल आणि त्यामुळे एक काउंटर चेक पुरता याचा उपयोग आहे आणि ह्या मूल्यांकनातून विद्यार्थ्याची शिक्षणाची पातळी काय हे नाही करणार तर त्या शाळेतील शिक्षणाची पातळी काय हे करणार विद्यार्थ्याला किती कळलं हे कळेल शिक्षक कसे शिकवतात तेही करेल आणि त्यामुळे या चाचणी ज्या आपण घेऊ मूल्यांकन जे करू त्याच्यावर कुठल्याही शाळेचं अनुदान नाही त्याच्यावर कुठल्याही शिक्षकाच्या पगाराचा विषय नाही पण ते जे मूल्यांकन आहे ते जर ग्रामसभेत येणाऱ्या पालकांना मिळालं आणि पालकांनी ग्रामसभेमध्ये प्रश्न विचारला की बा आमच्या मुलांची ही स्थिती का आहे यात काय केलं पाहिजे ही जागरूकता निर्माण होईल आणि म्हणून हे मूल्यांकन नक्की करणार आहोत आणि या मूल्यांकनाच्या आधारे सरकार त्या त्या शाळेला काही टार्गेट देतील त्या शाळेतल्या मूल्यांकनामध्ये जर कोणी कमी लक्षात आलं तर त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जसं काही दिलं पाहिजे तसं त्या शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा विशेष प्रशिक्षण दिलं पाहिजे त्याची योजना मग आम्ही राबवू बरोबर त्याची योजना राबवण्याचा तुमचा विचार आहे मात्र गिराडकर मला तुम्हाला विचारायचं की जर एखाद्या खाजगी संस्थेला हे काम दिलं गेलं आणि त्याच्यातनं मूल्यांकनाच्या संदर्भात वेगळा विचार संस्थेने केला ते कितपत यशस्वी होईल संस्था म्हणून विद्यार्थ्याचं त्या ते मुलाचं मूल्यमापन कशा पद्धतीने संस्था करेल बघा त्यामध्ये दोन गोष्टी आहेत म्हणजे खाजगी संस्थेमार्फत करायचं म्हणजे निष्पक्ष मूल्यमापन करण्याची सरकारची योजना आहे आपणच जे मूल्यमापन करतोय म्हणजे शाळेतून शिक्षक करेल त्याला जर कुठेतरी दुजोरा मिळाला की ते सत्य आहे किंवा त्यांनी जी माहिती दिली ती बरोबर आहे तर ते अजूनही निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसेच होईल आणि खाजगी संस्थेमार्फत केलं एक मान्य आहे मला की मानसिकता ही विद्यार्थ्याची त्या शिक्षकाला समजते पण आता जसं आपल्याला माहितीच असेल की आम्ही असर नावाचा एक सर्वे करतो तो घरोघरी जाऊन करतो जर योग्य प्रशिक्षण दिलीत तुम्ही आणि योग्य प्रकारे सर्वे कंडक्ट केला तर मुलाची मानसिकता समजून तुम्हाला त्याचे चाचणी घेता येईल आणि तसे निष्कर्ष पण काढता येईल तो काही फार मोठा इश्यू होईल असं मला वाटत नाही तो फार मोठा इश्यू होईल असं वाटत नाही म्हणजे सर काय म्हणाल मूल्यांकनाच्या बाबतीमध्ये की मूल्यांकन हे कसं झालं पाहिजे परीक्षा पद्धतीचंही झालं पाहिजे विद्यार्थ्याच्या आकलनाचं झालं पाहिजे शिक्षक काय करतात याचं झालं पाहिजे शिक्षकांनी शिकवलं ते किती ग्राह्य झालं याचंही झालं पाहिजे निश्चितच आता आपल्याकडे सध्याची जी एकूण शिक्षण व्यवस्था आहे किंवा आपली एकूण शिक्षण पद्धती आहे या सग शिक्षण पद्धतीमध्ये संपूर्ण जे सो, सो भर दिला जातो तो, तो गुणाधारित आहे म्हणजे मार्कांवर आधारित आपली शिक्षण पद्धती आहे ती ज्ञानाधारित नाही आहे इथे विद्यार्थ्याच्या जिज्ञासेला वाव देण्याचा प्रयत्न नाही आहे इथे त्याच्या सर्वंकष विकासाचा विचार नाही आहे एकूणच म्हणजे आत्तापर्यंत जी आपले शिक्षण पद्धतीमध्ये जे प्रयोग झालेले आहेत त्या प्रयोगामधला सगळ्यात वस्ट प्रयोग जर कुठला असेल तर ह्या परीक्षा पद्धती काढण्याचा असेल आता ज्या पद्धतीने सांगण्यात आलं की विद्यार्थ्याचा सर्वंकष विचार विकास करायचा असेल तर त्याच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष दिलं पाहिजे परंतु जर ती शैक्षणिक प्रगतीच जर होत नसेल तर त्याच्या मूल्यमापनाचा विचार करून त्या प्रगतीचा दरवर्षी किंवा दर सहा महिने आढावा घेतला गेला नाही तर मग हे वारं वर्षानुवर्ष असंच चालत राहणार आहे त्यामुळे याच्याकडे आपण म्हणजे एकूण सगळ्या व्यवस्थेकडे बघत असताना आत्तापर्यंतचे जे प्रयत्न झालेले आहेत त्या प्रयत्नांमध्ये विद्यार्थी हा समोर ठेवला पाहिजे आणि विद्यार्थी समोर ठेवून जर संपूर्ण व्यवस्था जर तिथे वापरली गेली तरच काहीतरी भारताच्या या भावी पिढीचं भवितव्य आपल्याला काहीतरी घडवता येईल अन्यथा हे प्र वेगवेगळे प्रयोग जे होत चाललेले आहेत ही विद्यार्थी म्हणजे काही गिनीपीक नाही आहे ना आणि शाळा म्हणजे काय प्रयोगशाळा नाही आहे तिथे जर प्रयोग सर्वंकष विकासाचा विचार करून जर होणार असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे अन्यथा या सगळ्याचं परखडपणे याचं मूल्यमापन झालं पाहिजे अगदी खरं की याचं परखडपणे मूल्यमापन झालं पाहिजे भेड्या मॅडमला पण बोलायचं मॅडम ब्रेक घेतो छोटासा आणि ब्रेक घेऊन परत तुमच्याकडे येतो ब्रेक नंतर वसंतपुरखे देखील असतील त्यांनाही आपल्याला काही मुद्दे विचारायचे ब्रेकनंतर स्वागत शेवटच्या भागात आपण आहोत काही मिनिटं शेवटच्या अगदी आपल्याकडे आहेत अगदी थोडक्यात सगळ्या पाहुण्यांना विचारायचं आहे भेडे मॅडम सुरुवात तुमच्यापासून करतो की शासनाचे हे सगळं जे धरसोड वृत्तीचं धोरण आपण वारंवार पाहतोय यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होताना दिसत नाही एक तर शासनाचं जे काही धोरण आहे त्याचं अर्थनिर्वचन हे तज्ज्ञांच्या समितीकडे सोपवायला पाहिजे जे प्रत्यक्ष या क्षेत्रामध्ये काम करतायत ते शिक्षक आणि शिक्षण तज्ञ यांनी मग ते एन सी एफ टू थाउजंड फाईव्ह असेल किंवा राईट टू एज्युकेशन असेल त्याच्यातली कलमं काय म्हणतायत त्याचा अर्थ लावून या सगळ्या मुद्द्यांचं धो जे काही धोरण त्यातनं निघेल ती ही समिती निश्चित करेल आणि दुसरं म्हणजे राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन स्वायत्त एज्युकेशनल फाउंडेशन हा यातला एक महत्वाचा मुद्दा आहे की असा निर्णय एखादं शासन आलं आणि त्यांनी घेतला आणि दुसरं आलं त्यांनी बदलला ह्याच्यापेक्षा जर असं एखादं स्वायत्त फाउंडेशन असेल की जो शिक्षणासंबंधीचे सगळे निर्णय करेल तर हे असे धोके हे टळू शकतात आणि परीक्षा हे एक साधन असावं साध्य नसावं आणि आत्ता आपण पेपर पेन्सिल टेस्टचा विचार करतोय मूल्यमापनाची अनेक साधनं खरं म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाने आपल्याला दिलेत ती वापरण्याचं सामर्थ्य हे शिक्षकांमध्ये यायला पाहिजे आणि त्यानुसार मग ती अध्ययन प्रक्रिया सुद्धा बदलायला पाहिजे वर्गवर्गामधली वर्ग, होणारी अध्ययन पद्धती देखील बदलायला पाहिजे म्हणजे मग मूल्यांकनाचं स्वरूप काय आहे आणि त्याच्यातनं निघणारे निष्कर्ष काय ते आपल्या समोर येतील वसंत मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे सरकार बदललं की धोरण बदलतात धोरणं बदललेले असताना मंत्री बदललेले असतात पण पर बऱ्याच वेळेला सगळ्यामध्ये भरडला जातोय तो सर्वसामान्य विद्यार्थी जो खरा गुणवत्तेसाठी म्हणून झगडतोय असं वाटत नाही तुम्हाला खरं म्हणजे आयबीएन आम्हाला बोलकं केलं यासाठी मी आभार मानणं माझं कर्तव्य समजतो प्रश्न असा आहे की अभ्यासक्रम शंभर टक्के कधीच बदलत नसतो शिक्षणमंत्री बदलत असतात अधिकारी बदलत असतात परंतु शिक्षणाचा अभ्यासक्रमाचा किंवा करिक्युलमचा जो भाग आहे तो मूळ ढाचा हा कधी बदलत नसतो प्रत्येक मला असं वाटतं की अंशता बदल होत असतात एक, एक दोन लेसन एक दोन चॅप्टर बदलत असतात याचा अर्थ पूर्णच अभ्यासक्रम बदलतो अशातला भाग नाही मूळ मुद्दा हा आहे की द टीचर इज अल्टिमेट आर्बिटर ऑफ एज्युकेशनल रिफॉर्म पॉलिसीज अँड प्रोग्राम संपूर्ण शैक्षणिक या चेनमध्ये जर महत्त्वाचा घटक जर कोणी असेल तर तो, तो माझा शिक्षक बांधव आहे आणि त्याच्यामुळे माझ्या शिक्षक बांधवांनी ही जर बाब अतिशय गांभीर्याने जर घेतली तर निश्चितच कुठलाही वेगवेगळा बदल करायची गरज नाही बदल करण्याचं कोणाचं धोरण पण नाही पण कालपरत्वे काही समुचित बदल करावे लागतात ते अंशता आपण स्वीकारत असतो प्रश्न आहे या खात्याकडे खात्याला न्याय देण्यासाठी शिक्षक पालक राज्यकर्ते प्रशासन आणि मीडियासुद्धा या सगळ्या लोकांनी सकारात्मक भूमिकेने बघावं आणि खूप मोठा जोर द्यावा तरच माझे अंमलबजावणी जोर वसंत तरच विद्यार्थी घडतील मला हाच मुद्दा नेऊन पुढे तावडे तुम्हाला विचारायचं आहे की सरकारला नेमकं या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी घडवायचे आहेत की परीक्षार्थी घडवायचे अर्थात विद्यार्थी आणि त्यामुळे या रचनेमधन विद्यार्थ्याला काय शिकवलंय ते पाहायचंय आणि ते पाहण्याचं मूल्यांकन ही पद्धत आहे परीक्षा घेतली जाईल असं नाही आहे मूल्यांकन होईल त्या मूल्यांकनात ना खरं अहवाल येईल की विद्यार्थ्याला काय शिकवलं जात आहे आणि विद्यार्थी काय ग्रहण करतोय हे महत्त्वाचं विद्यार्थी काय ग्रहण करतोय हे महत्वाचं आहे म्हणून अगदी थोडक्यात शेवटचे काही फ्रीट आहेत काय म्हणाल की परीक्षार्थी की विद्यार्थी शासनाला नेमकं घडवायचं आहे मला असं वाटतं विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत कारण जे आपण धोरण स्वीकारलेलं आहे ज्ञानरचनावादाचं हे उत्तम धोरण आहे ह्याच्या इम्प्लिमेंटेशनचा आराखडा आपण तयार केला पाहिजे पुढच्या दहा पंधरा वीस वर्षांचा ज्याला कॉग्नेटिव्ह सायन्सची जोड दिली पाहिजे सायकोलॉजीची जोड दिली पाहिजे ब्रेन ब्रेनबेस एज्युकेशनची जोड दिली पाहिजे आणि ते जर आपण केलं तर आपण उत्तम विद्यार्थी ज्याला आपण विद्यार्थी घडवणं असं म्हणतो खरं तर ते आपले आपण घडत जातील ज्ञानरचनावाद बार। पद्धतीने तर तिकडे आपण भर दिला पाहिजे असं मला वाटतं त्याच्यावरती अधिक भर दिला पाहिजे शेवटी काय म्हणाल की शिक्षण पद्धती ही आनंददायी पाहिजे बरोबर म्हणजे नेमकं कसं केलं मी जास्त काही भाष्य करण्याऐवजी एक आ, साधी आठवण शांतिनिकेतन मधली इथे सांगू इच्छितो जेव्हा रवींद्रनाथ टगोर यांनी शांतिनिकेतनची सुरुवात केली होती आणि थोडासाच काळ झाला होता ती सुरू होऊन तेव्हा काही विद्वान लोक ती पाहण्यासाठी गेलं तिथला प्रयोग तर तिथे त्यांच्या लक्षात आलं की एका झाडाखाली रवींद्रनाथ टागोरजी बसलेले आहेत आणि अवतीभोवती विद्यार्थ्यांचा कल्लोळ चाललेला आहे कोणी झाडावर चढलेला आहे कोणी काही मस्ती करत आहेत कोणी आहेत ह्या सगळ्या याच्यामध्ये दोन का तीन विद्यार्थी वाचन करत बसले होते पुस्तकांचे तेव्हा जे विद्वान लोक गेले होते तिथे ते त्यांनी त्यांना विचारलं की रवींद्रनाथजी ही दोन मुलं जी वाचतायत किंवा तीन मुलं वाचत आहेत हीच खऱ्या अर्थाने विद्यार्थी दिसत आहेत तर तुम्ही काय सांगाल याबद्दल त्यावर त्यांनी जे उत्तर दिलेलं होतं की अरे ज्या वयामध्ये मुलांनी जे केलं पाहिजे ते इतर मुलं करतायत मला काळजी आहे या मुलांची जी, जी नाचण्या गाण्याऐवजी वाचत बसलेली आहेत तर खऱ्या अर्थाने जे ज्ञानाशी संबंधित जी विद्यार्थ्यांना शिकवण दिली पाहिजे ती आनंददायी पद्धतीनेच करून देता येईल ही आ, आ, मला अनुताई वाघांचं काम आठवतं की त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये आदिवासी भागात जो शिक्षणाचा प्रसार केला तिथे ते त्यांनी आपल्या परिसरातील शिक्षण देऊन त्यांना ज्ञानाकडे वळवलेलं आहे तर हा हा सगळा मार्ग आहे हा आनंददायी झाला पाहिजे तरच आपली नवी पिढी एका वेगळ्या पद्धतीने उभी राहील राजेंद्र अगदी आहे की आनंददायी पद्धतीने शिक्षण जर आपण घेतलं आणि ते पूर्ण केलं तर नवीन पिढी नव्या ऊर्जेनी आणि नव्या उत्कर्षाने घडताना आपल्याला दिसेल धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे पण शेवटी इतकंच आहे की आपण परीक्षा पद्धती लागू करून आधारित विद्यार्थी घडवू पाहतोय की गुणवत्तेला चिकटून पुढे जाणारा विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतोय याचा विचार प्रशासनाने आणि मंत्री म्हणून मंत्र सत्ताधारा पक्षातल्या नेत्यांनी देखील करण्याची गरज आहे तरच गुणवत्ता आणि गुण याचा फरक आपल्याला कळू शकेल तसं मी पाहताय गेलो